केंद्र सरकारने 2000 रुपयांच्या नोटाबंदी करण्याच्या निर्णयानंतर आज देशभरातील सगळ्या बँकांमध्ये 2000ची नोट जर तुम्ही दिली तर त्याच्या बदल्यात बाकीचे तुमच्या ज्या बाकीच्या नोटा ज्या आहेत त्या चलनातल्या त्या तुम्हाला मिळणार आहेत. मी आत्ता सध्या मार्केट यार्ड परिसरात आहे आणि व्यापाऱ्यांकडे ज्या 2000च्या नोटा येतात त्याच ते बदलण्यासाठी आज इथे मार्केट यार्डच्याच एका बँकेच्या कार्यालयाच्या बाहेर आलेले आहेत. चलनात 10-15-20 हजार रुपये येतात रोज. कस्टमर कोण घेतं कोण नाही घेतं त्यामुळे 10-20 लय जास्त प्रमाणात नोट 2000ची नाही आहे. ग्राहक असेल तो नोट देतो किंवा शेतकरी असेल ती नोट घ्यायला तयार नाही आहे. खरेदीदार असेल ती नोट घ्यायला तयार नाही आहे. पण तो आम्हाला घ्यावी लागते कारण आमचे त्या ठिकाणी व्यवसाय आहेत. याच्यामध्ये मला निश्चितपणे वाटतं आहे की ह्या नोटबंदीमुळे जी नोट आहे ती सांगण्यात आली की सगळ्यात सर्वात सुरक्षित नोट आहे. मग आज का बदलण्याची वेळ येते हे असे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. मी आज हार्डवेअर पे गया मटेरियल लेने के लिए तो बोले 2000 का नोट चलेगा ही नहीं. अभी बोला क्या करने का, बोले बैंक में मेरा अकाउंट एक्चुअली गाँव का है, अभी यहाँ पे जाके जमा करने का फिर निकालने का ये बहुत प्रॉब्लम वाला काम. आम्हाला भरपूर त्रास होतोय कारण की शेतकरी वर्ग हे पैसे घेत नाहीयेत आणि सकाळी गिरायकांमुळे आम्हाला पैसे घ्यावे लागतात आणि हेच दररोज उठून सगळी हातातली कामं सोडून बँकेत येऊन नोटा बदलत राहायचं म्हणल्यावर ते आम्हाला पण एकटक जास्त काम व्हायला लागलेले. कुठल्याही सामान्य नागरिकांकडनं त्रासाची जरी भूमिका येत नसली तरी मात्र व्यापाऱ्यांना याच नोटाबंदीमुळे मोठा फटका बसतोय असं चित्र आज दिसतंय. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.